खासदार श्रीरंग बारणे यांच्या लोकसभा निवडणुकीतला विजयाचा जल्लोष देऊरोडकरांनी साजरा केला. हा जल्लोष बारणे यांची लाडूने तुला करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल 81 किलो इतक्या वजनाच्या लाडूंनी बारणेंची तुला करण्यात आली आहे. मावळ मतदारसंघातून 2 लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांचा देहूरोडकरांच्या वतीनं प्रथमच भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून श्रीरंग बारणे यांची वजन काट्यावर लाडूने तुलना करण्यात आली. तब्बल 81 किलो वजनाच्या लाडूने बारणेंची तुलना करण्यात आली. यानंतर नागरिकांमध्ये हा लाडू वाटण्यात आला. अशा प्रकारे बारणे यांच्या विजयाचा उत्सव देहूरोड शहरात साजरा करण्यात आला. मतदारांनी पंतप्रधान मोदी यांचा झंझावात तसेच मी केलेल्या मतदारसंघाचा विकास हे पाहूनच जनतेने मला निवडून दिले असे मत यावेळी श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात मांडले. सांगितलं की अजित पवारांचा भ्रष्टाचाराचा पैसा या ठिकाणी चालला नाही. देशामध्ये नरेंद्र मोदींचा झंझावात आणि या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये केलेला विकास, तो विकास चालला परंतु भ्रष्टाचाराचा पैसा मात्र चालला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेनं खरं तर आपल्याला एक मताचा अधिकार दिलेला आहे. देशाचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला दिलेला आहे.